आप देख रहे हैं एडीएन उर्दू न्यूज और आपके साथ मैं हूं डॉक्टर सैयद वहाबुल हक। खबरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए डालते हैं एक नजर दिन भर की आम खबरों पर। ममलिकती वजीर बराए मालियात डॉक्टर भागवत करार का बयान, औरंगाबाद जिले में पाजर तालाब को दी जाएगी फौकियत। शहर में सिर्फ मखसूस रास्तों के काम कर रही है म्यूनिसिपल कॉरपोरेशन, शिवसेना के जानिब से एडमिनिस्ट्रेटर अभिजीत चौधरी को दिया गया मेमोरेंडम। और शहर में आज दही हांडी का त्यौहार पूरे जोश और खरोश से मनाया जा रहा है। अब खबरें तफसील से। औरंगाबाद जिले में पाजर तालाब को फौकियत दी जाएगी, आज ये बात ममलिकती वजीर बराए मालियात डॉक्टर भागवत करार ने कही है। वो आज कलेक्टर ऑफिस में मुनक्कदा जायजा मीटिंग से मुखातिब थे। अपन साधना करना आहोत या योजना अंतर्गत प्रधानमंत्री माननीय मोदी साहेब यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये 75 अमृत सरोवर करावे अशा प्रशासनाला सूचना दिल्या होत्या। संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 103 अमृत सरोवरचं काम चालू आहे। आज आम्ही आढावा बैठक घेतली आणि या बैठकीनंतर लक्षात आलं की 30 ठिकाणचं काम पूर्ण झालंय आणि बाकी काम प्रगतीपथावर आहे। यामुळे साधारण 45,000 एकरना पाणी मिळणार आहे। त्या गावामध्ये पाण्याची पातळी वाढ होणार आहे, शेतीला फायदा होणार आहे, पिण्याला पाणी मिळणार आहे। तर एकंदरीत ही योजना अत्यंत चांगली आहे आणि आम्ही बैठकीमध्ये एक निर्णय घेतला की 103 पेक्षा जर आणखी जास्त अशा प्रकारचे अमृत सरोवर करता आली तर आणखी करावी आणि त्यामध्ये संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील। औरंगाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशन के शोबे सेहत की जानिब से 9 अगस्त से 17 अगस्त के दरमियान मुख्तलिफ प्रोग्राम्स मुनक्कद किए गए। आज शोबे सेहत की डॉक्टर मंडलेजा ने एडीएन से बात करते हुए ये जानकारी दी। 13 अगस्त ते 15 अगस्त हर घर तिरंगा ही मोहिम अत्यंत प्रभावीपणे आरोग्य विभागाने राबवली आहे। त्याबरोबरच स्वराज्य महोत्सव जे आपला 9 तारखेपासून 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्टपर्यंत जे स्वराज्य महोत्सव हा उपक्रम होता, याच्यामध्ये अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पूर्ण डे वाईज 9 तारखेपासून ते 17 तारखेपर्यंत आरोग्य विभागाने प्रत्येक दिवशी अत्यंत समाज उपयोगी इफेक्टिव असे कार्यक्रम राबवलेले आहेत। त्याचे पूर्ण रूपरेषा 9 तारखेलाच तयार करून आम्ही माननीय आयुक्त सरांना आम्ही सबमिट केलेली होती आणि त्याप्रमाणे 17 तारखेपर्यंत सर्व जे कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंटवर व्याख्यान IMA हॉल इथे झालं। या गोष्टीसाठी IMA औरंगाबाद यांनीसुद्धा आम्हाला खूप सपोर्ट केलेला आहे। त्याच्यानंतर किशोरवयीन मुलामुलींसाठी जे समुपदेशन असतं ते सर्व कार्यक्रम केलेले आहेत। त्याच्यानंतर स्तनपानाचे जे काही बेनिफिट्स आहेत, फायदे आहेत, त्याच्यासाठी लॅक्टेटिंग मदर, ANC मदर यांना आरोग्य केंद्रावर त्या पद्धतीने समुपदेशन करण्यात आलेलं आहे। वॅक्सिनेशनसाठी जे लोकांना अवेअरनेस किंवा वॅक्सिनेशनसाठी लोकांमध्ये हे व्हावं त्यासाठी आपल्याला या बऱ्याच ठिकाणी प्रत्येक दिवशी पथनाट्य जे आहेत ते पथनाट्याच्या माध्यमातून याची वॅक्सिनेशनची IAC करण्यात आलेली आहे। त्यानंतर सामूहिक राष्ट्रगीत जे आहे ते 9 तारखेला आणि 17 तारखेला सुद्धा आपण सामूहिक राष्ट्रगीत आरोग्य विभागाने केलेलं आहे। सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात पार पडलेला आहे। याच्यामध्ये
NTEP म्हणजे ट्युबरक्युलोसिस इलिमिनेशन जो प्रोग्राम आहे त्याच्यासाठी विविध आरोग्य केंद्रावर प्रायव्हेट डॉक्टर्स आणि आपल्या महापालिकेचे डॉक्टर्स यांनी त्याच्याबद्दल अवेअरनेस, त्याचा जो रेजिम आहे, ट्रीटमेंट लाईन, तर अशा विविध कार्यक्रम आपण 9 तारखेपासून ते 17 तारखेपर्यंत औरंगाबाद महानगरपालिका आरोग्य विभागाने केलेले आहे। औरंगाबाद शहर के मुजव्वजा 111 रास्तों के कामों में से सिर्फ मखसूस रास्तों के काम म्यूनिसिपल कॉरपोरेशन कर रही है, ऐसा इल्ज़ाम आयद करते हुए शिवसेना के एक वफद ने आज एडमिनिस्ट्रेटर अभिजीत चौधरी से मुलाकात की और उन्हें एक महजर पेश किया। साबिक कॉरपोरेटर नंद कुमार घोड़ेले ने एडियन से बात करते हुए मजीद मालूमात फराहम की कि निधि अभावी अशा पद्धति ने अशा प्रकार की काम रद्द होने खऱ्या अर्थाने शहरवासियांची अवहेलना आहे। एक तर या शहराचं नाव खड्ड्यांचं शहर म्हणून हे शहर बदनाम आहे। अशा परिस्थितीमध्ये एक लोकांना जे आवश्यक आहे ते रस्ते घेणं अपेक्षित होतं, ते रस्तं होणं अपेक्षित होतं, परंतु सरकार बदललं, धोरणं बदलली। तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, पालकमंत्री आदरणीय सुभाजी देसाई साहेब यांच्या माध्यमातून हे शहर, या शहरातले रस्ते गुळगुळीत होणार होते। आयुक्त महोदयांना या ठिकाणी आम्ही विनंती केली आणि या ठिकाणी इशारासुद्धा दिला की लवकरच आपण या बाबतीमध्ये हे रस्त्यांची कामं करण्याच्या बाबतीमध्ये निर्णय घ्या। निधी कुठनं उपलब्ध करून घ्यायचा आहे, निधी कसा उभारायचा, कसं प्लॅनिंग करायचं आहे, हे आपलं काम आहे। जर स्मार्ट सिटीमध्ये निधी नसेल तर महानगरपालिकेकडेही कामं वर्ग करून घ्या, स्मार्ट सिटीच्या बोर्ड मीटिंगमधनं आणि महानगरपालिकेकडनं ह्या रस्त्यांची कामं करा। आयुक्तांनी या ठिकाणी निश्चितपणे एक आश्वासन दिलं की आम्ही आढावा घेऊ, काय करता येईल ते बघू, परंतु ही कामं रद्द करणार नाही, परंतु टप्प्याटप्प्याने ही सुद्धा कामं पूर्ण होतील, पूर्ण करू, असं सुद्धा एक ठोस आश्वासन माननीय आयुक्तांनी या ठिकाणी दिलं। मिरवणुकी गणेश उत्सवामध्ये विहिरींची साफसफाई आली, खड्ड्यांचा विषय असेल, बारवाल साहेबांनी विद्युत पथदिवे, अतिरिक्त विद्युत पथदिवे लावण्याची मागणी केली, ती सुद्धा माननीय आयुक्तांनी या ठिकाणी मान्य केली। असे वेगवेगळ्या मुद्द्यांवर आज एक सकारात्मक चर्चा माननीय आयुक्त महोदयांशी होत असताना निश्चितपणे ते शिष्टमंडळ शहरातल्या नागरिकांच्या हिताकरता, शहराच्या विकासाकरता नेहमीच शिवसेना ही प्रयत्नशील राहील, त्याच उद्देशाने आज माननीय आयुक्तांची आम्ही भेट घेतली। भारतीय कम्युनिस्ट पार्टी के जानिब से आज म्युनिसिपल कॉर्पोरेशन के रूबरू मुख्तलिफ मुतालिबात को लेकर एहतजाज किया गया। एहतजाजियों ने मुतालबा किया कि जय भवानी नगर में पानी का इंतज़ाम किया जाए, रास्तों के अधूरे काम को फौरी किया जाए, आंगनवाड़ी शुरू की जाए और म्यूनसिपल स्कूलों को CBSE पैटर्न का दर्जा फराहम किया जाए। विश्रांति नगर, जय भवानी नगर या भागा मधे कामगारांची वसाहत मोठ्या प्रमाणात राहत आहे। कष्ट बांधकाम कामगार असतील, मोलकरीण असेल, कष्टकरी असेल, यांची संख्या मोठी आहे। या भागामध्ये लोकांना पिण्याचं पाणी नाही आहे। भारतीय कम्युनिस्ट पक्षानं सातत्यानं आंदोलन करून गेल्या 5 वर्षापूर्वी महानगरपालिकेनं विश्रांतीनगरमध्ये पाईपलाईन टाकली, परंतु 5 वर्ष उलटून गेले, अद्याप तिथं नळ कनेक्शन दिलं नाही। आणि म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्षानं सातत्यानं मागणी केलेली आहे की पाईपलाईन जर टाकली तर नळ कनेक्शन का नाही, हा जवाब महानगरपालिकेला विचारण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने या ठिकाणी आम्ही आलो। हा आमचा जो परिसर आहे तो सगळे कष्टकरी, मोलकरी आणि कामगार लोक इथे राहतात, त्यांना महागड्या शाळेमध्ये जाऊन शिक्षण घेणं परवडत नसल्यामुळे आमची अशी मागणी आहे की आमच्या ह्या भागात मोठ्या प्रमाणात अंगणवाड्या सुरू करण्यात याव्या, तसेच जी महानगरपालिकेची शाळा आहे तिचा दर्जा CBSEचा दर्जा करण्यात यावा व 10वीपर्यंत त्याचे वर्ग सुरू झाले पाहिजे। आम्ही ज्या भागात राहतो तो तिथे चिखलाचे प्रचंड साम्राज्य आहे आणि त्यामुळे गर्भवती महिला असतील, वृद्ध महिला असतील, आजारी माणसं असतील, ती तिथे घसरून पडण्याचे प्रमाण वाढले आहे। आमच्या इथे प्रत्येक गल्लीमध्ये रस्त्याचे काम हे पूर्ण झाले पाहिजे। त्याचप्रमाणे टँकरद्वारे जे पाणी भेटतं ते नियमित आणि सुरळीत आणि स्वच्छ पाणी पुरवठा आम्हाला झाला पाहिजे। नाजरीन, अब वक्त हो चला है कि मुख्तसर वक्फे का, खबरें अभी और भी हैं, देखते रहिए ADN उर्दू न्यूज। सुवर्ण संधि 10वी 12वी आणि ग्रेजुएट पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधि, बेरोजगारीच्या काळात
100% जॉब गॅरंटी देणारे कोर्सेस करा. केंद्रीय शिक्षण मंडळ, भारत सरकार मान्यता प्राप्त DMLT, PGDMLT, OT टेक्निशियन, डिप्लोमा फिजिओथेरपी, ECG, एक्सरे रेडिओलॉजी, CT स्कॅन, फार्मसी इन आयुर्वेदा अँड युनानी, डिप्लोमा ऑप्टोमेट्री, ITI इलेक्ट्रिशियन कोर्स, तसंच महाराष्ट्र शासनाच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे BA मराठी आणि उर्दू माध्यम, MA मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू, तसंच मानवी हक्क, गांधी विचार दर्शन, समंत्र प्रमाणपत्र, बालसंगोपन कोर्स, नोकरी व्यवसाय सांभाळून हे कोर्सेस करता येतात. प्राचार्य डॉक्टर हसन इनामदार, डॉक्टर दत्ताभाऊ पाथरीकर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, मातोश्री डॉक्टर कंचन शांतीलालजी देसरडा महाविद्यालय औरंगाबाद, मोबाईल क्रमांक 94050091903, 88303. नाजरीन, वक्त के बाद आप सभी का दोबारा खैर मकदम है. आज दही हांडी का त्यौहार पूरे जोश व खरोश से मनाया जा रहा है. साथ ही मुख्तलिफ स्कूलों में भी दही हांडी का जश्न आज पूरे अकीदत के साथ मनाया गया. पेश है एडियन न्यूज़ की एक खसूसी रिपोर्ट. भौसिंगपुरा इलाके में विशाल नगर के रास्तों के काम का आगाज आज रुकन असेंबली प्रदीप जायसवाल के फंड से किया गया. इस मौके पर मकामी शहरियान बड़ी तादाद में मौजूद थे. भीमनगर भौसिंगपुरा इलाके में विशाल नगर में रास्ते के काम का आगाज रुकन असेंबली प्रदीप जायसवाल की मौजूदगी में अमल में आया. इस मौके पर साबिक कारपोरेटर मिलिंद आभाड़े, माधव राव बोर्डे, प्रतिष्ठान के कारगुजार सदर एडवोकेट धनंजय बोराड़े, साबिक कारपोरेटर प्रेम लता मिलिंद आभाड़े, वर्षा सिद्धार्थ इंगड़े, साबिक कारपोरेटर कृष्णा बनकर समेत कई सीनियर शहरी मौजूद थे. भीमनगर भौसिंगपुरा इलाके में कई तरक्याती काम किए गए. इस रास्ते का काम रुकन असेंबली प्रदीप जायसवाल के फंड से किया गया तो मुकामी शहरियों ने इत्मीनान का इजहार किया. आज यहाँ पे या भागातील आमचे सर्व आमचे या भागातील नगरसेविका दाभाडेताई, आमचे मित्र मिलिंद दाभाडेजी, कृष्णाजी बनकर, या भागातील सर्व ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनी या ठिकाणी मधी एक ग्राउंडला आलो होतो. त्यावेळेस आमच्या मिलिंद भाऊंनी सांगितलं बुद्ध व्यवहारासमोरचा रोड फार होतो, वर्षापासून खराब आहे, ते करून द्यावं म्हणून आज त्याचं या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे. मी या ठिकाणी प्रामाणिकपणे सांगतो की आपल्या ज्या ज्या भागातले रोड राहिले असतील, आता हा एक रोड तुमचा मेडिकलपासून माऊली मेडिकलपासून साचीपर्यंत ते सुद्धा लवकरात लवकर होऊन जाईल. त्याला काही मिळालं असेल तर कसंही त्याला मंजूर करून आणून तो लवकरात लवकर तो रोड सुद्धा चालू करून देईल. या भागातील नागरिकांना विनंती करतो आपले जे जे प्रश्न असतील, कारण की आपल्याला माहीत आहे की मध्यमध्ये जवळपास 44 वार्ड आहे, एक वार्ड नसल्यामुळं सर्व ठिकाणी, तरी आज माझ्या वॉर्डामध्ये मेनंतर तरी अजून 250 कोटीची कामं येणाऱ्या या दिवसामध्ये सर्व ठिकाणी बाजूला होणार आहे. त्याच्यावर तुम्ही चिंता करू नका. थोडंसं एखादा दिवस 5 दिवस मागं पुढं होत असतं तर तेवढं सांभाळून घ्यावं. सर्वच कामं होते एवढंच विनंती आपल्या. आज मध्ये के आमदार माननीय प्रदीप मराठी में मराठी
आज मध्य के आमदार माननीय प्रदीप जयस्वाल साहब निधीत नंदनम कॉलनी वार्डात विशाल नगर ये सम्मेत बुद्ध विहारा समोर रस्त्याचं भूमिपूजन झालेलं आहे। त्यांना मी नगरसेवक असताना आमची बॉडी अस्तित्वात असताना चारदा पाचदा त्या रस्त्याचे महापालिकेच्या वतीने टेंडर काढण्यात आले होते, परंतु महापालिकेची आर्थिक परिस्थिती अतिशय हदगाईला आली असल्यामुळे कोणताही कॉन्ट्रॅक्टर ते काम घेत नव्हता, म्हणून ते काम महापालिकेच्या निधीतून राहून गेलं होतं। म्हणून मी माननीय प्रदीप जयस्वाल साहेबांना विनंती केली की आपल्या निधीतून सम्यक क्रांती बुद्ध विहारा समोर रोड बनवण्यासाठी आम्हाला आपण निधी द्यावा। 2-2.5 महिन्यापूर्वी ते स्वतः त्यांना इथं आणलं, ते रस्ता दाखवला आणि त्यांनी 2-2.5 महिन्यापूर्वीच माझी मागणी मान्य केली होती आणि त्या सगळ्या कामाच्या मंजुरी झाल्यामुळं आज आम्ही त्याचं भूमिपूजन केलेलं आहे आणि उद्यापासून काम सुरू होणार आहे। आज नंदनवन कॉलनी येथील सम्यक क्रांती बुद्ध विहार त्याच्यासमोरील रोड जो आहे तर माननीय आमदार प्रदीप जयस्वाल साहेब यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीमधून निधी देऊन तो रस्त्याचा भूमिपूजन केलेला आहे आणि 12 ते 15 दिवसाच्या आत त्या रस्त्याचं काम पूर्ण होईल असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे। त्यामुळे प्रदीप जयस्वाल साहेबांचा मी या ठिकाणी हार्दिक आभार करतो, व्यक्त करतो। त्याचबरोबर आज काल जयस्वाल साहेब येऊन आमचे मित्र अमित घनगाव जे पंढरीनाथ घनगाव सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणि त्यांच्या कार्यालयाचंही उद्घाटन झालं, त्यानिमित्त त्यांनी शुभेच्छा दिल्या। त्यांच्या आईच्या हस्ते त्यांनी आज त्यांचं कार्यालयाचं उद्घाटन केलं आहे, म्हणून जयस्वाल साहेबांनी शुभेच्छा दिल्या आमच्या सर्व मित्रपरिवारांच्या वतीने आणि मिलिंद मोदाबडे आणि शिक्षण मंत्री माधुराव बरोडे प्रतिष्ठानच्या वतीने सुद्धा आम्ही त्यांना पुढील भविष्यासाठी आणि वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। नए कामगार कानून को मुस्तरद किया जाए इस मतालिबे को लेकर आज कामगार यूनियन की जानिब से एक रोज़ा अलामती हड़ताल की गई। वाज़ह रहे नए लेबर कोड की वजह से मुलाजमीन का इस्तेहसाल हो रहा है। हमारी मांग ये है कि जो नया लेबर कोड आया है 44 लेबर कोड को हटा के 4 लेबर कोड तो कर दी है, लेकिन ये 4 लेबर कोड जो है एम्प्लॉयर फ्रेंडली है, ये वर्कर के लिए कहीं पर भी किसी भी तरह से नहीं है। 12-12 घंटे का ड्यूटी है और 3 शिफ्ट की जगह 2 शिफ्ट रहेंगी, इसका मतलब 1/3 ऑफ द वर्कर्स को अपने काम से हाथ धोना पड़ेगा। 3 दिन का छुट्टी तो है लेकिन 125 आवर्स का ओवर टाइम है, इसका मतलब 4-4 घंटे हर रोज मालिक काम करवा सकता। इसका मतलब वर्कर लोगों को फैक्ट्री में ही पड़ा रहना पड़ेगा, कुल्लू के बैल की तरह उनको काम कराया जाएगा। ये अन्याय है वर्कर लोगों के साथ, अभी भी अन्याय होता है और ये कोड आने के बाद और भी ज़्यादा वर्कर्स के ऊपर अत्याचार होगा। हज़ारों साल से ये अन्याय वर्कर्स पे होता आ रहा है और अभी भी की जो सरकार है वो अन्याय कर रही है ये कोड आके। साथ में अन्याय के विरुद्ध में स्ट्राइक करना हो जाएगा मुश्किल। कैसे? 51% जिस यूनियन में मेजॉरिटी रहेंगी उन्हीं को ही स्ट्राइक करने का अधिकार रहेगा। 60 दिन का नोटिस पीरियड रहेगा, 14 दिन का कंसिलेशन पीरियड रहेगा और इन 14 दिन के कंसिलेशन पीरियड में मालिक ने अगर यूनियन के एक आधे मेंबर को अपने तरफ कर लिया तो फिर स्ट्राइक तो करना मुश्किल हो जाएगा। स्ट्राइक किया तो जेल में सड़ना पड़ेगा, तो कैसे करेगा वर्कर अन्याय के विरुद्ध में स्ट्राइक? इसका मतलब वर्कर को पूरी तरह से दबाया जा रहा है। हम मास इंडिया NGO ये नए लेबर कोड के विरुद्ध में स्ट्राइक कर रहे हैं, आज एक दिवसीय उपोषण कर रहे हैं और अगर ये कोड को हटाया नहीं गया, इसमें अमेंडमेंट नहीं लाए गए तो फिर हम माहिती अधिकार का इस्तेमाल करेंगे और 1 करोड़ RTI एप्लीकेशंस भेजेंगे। नवीन कामगार कायदे जे केंद्र सरकार विरोधात जे नवीन कामगार कायदे महाराष्ट्रामध्ये लागू करत आहे त्याच्यावरती महाराष्ट्रात हे कामगार कायदे लागू नाही झाले पाहिजेत याच्यासाठी आमचं एक दिवसीय लाक्षणीय उपोषण चालू आहे आणि ज्या कंपनीमध्ये 8 तासाची ड्युटी 3 तास करतात तिथे 8 तासाची ड्युटी सोडून तिथे 12 तास कंपनीमध्ये वर्कर लोकांना काम करावं लागणार आहे आणि कंपनीमधून 1/3 कामगार हे कमी होणार आहे, म्हणजे कंपनी जिथे 100 कामगारांना काम करतायत तिथं 12-12 तास काम करून 50 ते 60 कामगार ठेवण्यात येणार आहे आणि 50 कामगार हे घरी बसवले जाणार आहे। इंडस्ट्रियल विभागामध्ये आज जे हे कामगार कायदे लागू करत आहे आम्ही या कामगार कायद्याचा पूर्णपणे विरोध करत आहे आणि जर हे कामगार कायदे महाराष्ट्रात लागू झाले तर आम्ही तीव्रपणे आंदोलनाचा मास इंडियाकडून आणि सुरेश मंचेरल सर आणि शिवानी मॅडमकडून तीव्र आंदोलन देण्याचा इशारा करत आहे।
केंद्र सरकार ने ये कायदे महाराष्ट्र मध्ये लागू करू नाही आणि कामगार विरोधात आम्ही हे कायदे पूर्णपणे विरोधात आहे आणि आम्ही कामगार कायदे लागू होऊ देणार नाही। खबरों के सिलसिले को खत्म करने से पहले आइए डालते हैं फिर से एक नजर दिन भर की आम खबरों पर। मम्लिकती वजीर बराए मालियात डॉक्टर भागवत करार का बयान, औरंगाबाद जिले में पाजर तालाब को दी जाएगी फौकियत। शहर में सिर्फ मखसूस रास्तों के काम कर रही है म्युनिसिपल कॉरपोरेशन, शिवसेना के जानिब से एडमिनिस्ट्रेटर अभिजीत चौधरी को दिया गया मेमोरेंडम। और शहर में आज दही हांडी का त्यौहार पूरे जोश और खरोश से मनाया जा रहा है। नाजरीन ये थी आज की खबरें, कल फिर मुलाकात होगी नई खबरों के साथ, तब तक अपना ख्याल रखिए और देखते रहिए एडीएन उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की।